विद्यार्थी मित्रांनो, आता थोड्या दिवसांमध्ये एक मोठा सण येणार आहे आपला. काय नाव त्याच? दिवाळी. दिवाळी येणार. दिवाळीत आपण काय काय करतो मला सांगा बरं. फटाके फोडतो. आणि काय करतो? नवीन कपडे घालतो. इकडे बोला, हा, घराच्या बाहेर आकाश कंदील लावतो की नाही. मग तो आपण कुठून आणतो? विकत. आता या दिवाळीला आपल्याला विकत आणायचा नाही, आपण बनवलेला आकाश कंदील आपल्याला लावायचा. तुम्हाला बनवता येतो का आकाश कंदील? फुग्यापासून आकाश कंदील होणार. ही सूत्रे रंग दिलेला आहे. रंग म्हणजे ब्रश नाही दिला, रंगीत पाण्यात टाकल्या टाकून दिली होती. अर्धी सुतळी लाल रंगामध्ये, अर्धी सुतळी हिरव्या रंगामध्ये अशी बुडून दिली होती रंगाच्या पाण्यामध्ये. तर ती लाल आणि हिरवी तुम्हाला दिसते. याचा फुगा 10 मिनिटं पाण्यात टाकायचा आहे. अगोदर पाणी टाकल्यामुळे फुगा हवा भरल्यानंतर फुटत नाही शक्यतो. त्याला चांगला ताण द्यायचा आहे. हवा भरल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम करायचंय. नंतर याला आपल्याला ना व्हॅसलीन लावायचंय. काय लावायचंय? व्हॅसलीन. हे तुम्ही पाहिलंय का कुठे? हो. हे आपण केव्हा लावतो? लावतो आपल्या हात पाय चेहरा जेव्हा फुटताना लावायचंय. बरं, मी त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण याच्यावर आपल्याला आहे ना दोरा बांधायचा, दोरा किंवा सुतळी बांधायची ना आपल्याला. तर मग दोरा किंवा सुतळी जर आपण बांधली याच्यावर, फेविकॉलने भरलेली, यावर दोरा किंवा सुतळी चिटकून जाईल. हे व्हॅसलीन जर लावलं नाही तर. पण आपण जर व्हॅसलीन लावलं ना मित्रांनो, तर काय होईल? काय होईल? चिटकणार नाही. मग असा आपला सर्व फुग्यावर, सर्व बाजूला व्हॅसलीनचा चांगला थर लावून घ्यायचा. एक आपण बांगडी घेणार आहोत आणि बांगडीने वरच्या बाजूला आपण मार्करने मार्कर गोल काढून घेणार आहोत. याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. आपल्याला आकाश कंदील मध्ये दिवा लावायचा आहे ना, लाईट लावायचा आहे ना. मग लाईट लावण्यासाठी आपल्याला जागा नको का? पाहिजे. पाहिजे की नाही? मग ह्या एवढी बाजू जेव्हा सुटेल, एवढी बाजू जेव्हा सुटेल तेव्हा त्याच्यातून आपण लाईट टाकणार आहोत. लक्षात तुम्हाला या रेषेच्या वरती दोरी जाऊ द्यायची, एवढी काळजी घ्यायची. या रेषेच्या खाली राहील. रिकामा डबा आहे हा, फेविकॉलचा डबा आहे, तुम्ही दुसरा कुठलाही डबा. तर आता काय करायचंय? हा दोरा आपल्याला भिजवायचा आहे पूर्ण. काय करायचंय? तर तो एकदम सहजपणे भिजला जाण्यासाठी आपण काय करू, या डब्याला छिद्र पाडू. इकडे एक छिद्र पाडू टोचेच्या साह्याने आणि एक छिद्र त्याच्या समोरच्या बाजूला बरोबर पाडू. आता या छिद्रातून आपण काय करू, ह्या सुतळीला इकडून टाकायचा आणि इकडून काढायचा. ठीक आहे, एवढा आपण करू. अशी तुमची दोरी आपल्या हाताला काही होतोय, काही त्रास होतोय का? तसं जर आपल्याला भिजवायचा म्हटला तर दोरा भिजवायला खूप आपल्याला त्रास झाला असता. पण याच्यावर फेविकॉल टाकल्यामुळे, तळाशी आपण चित्र पाडल्यामुळे काय झालं, दोरा बाहेर निघताना बघा फेविकॉलने भरून निघत आहे की पूर्ण. मग असा भिजला दोरा आपल्याला आता याला लावायचा आहे. ठीक आहे, सर्वप्रथम आपण जी बाजू कुंडा लावतो ती सुरुवातीला त्या दोऱ्याला बरोबर पकडून ठेवायचं आहे. पहिला लेअर त्याच्यावर लिहायचं आहे. आता नंतर तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही त्याला करू शकता. संपूर्ण फुग्यावर तुम्हाला आता दोरा गुंडाळायचा आहे. कठीण नाही आहे, सोपं आहे. सोपं आहे की नाही? कठीण सांगितलेल्या पद्धतीने ते व्यवस्थित तुम्ही बघा. दोरी बरोबर भिजून निघत आहे की नाही याच्यामुळे, डब्यामुळे. डब्याचं किती छान महत्व आहे मग. आणि तुमच्याकडे जर सुतळी नाही मिळाली ना, तुमची आई गोधडी शिवते की नाही? गोधडी शिवत असते की नाही? तर गोधडी शिवण्यासाठी पांढरा दोरा असतो ना, तो दोरा सुद्धा वापरला तरी पण चालतो. बरं, शेवटी सुतळीला कापून घ्यायची आपल्याला इकडनं. आता जो उरलेला दोरा आहे ना, जो शेवटचा, तो एखाद्या सुतळीच्या खाली टाकून द्यायचा आहे. तो बाहेर निघणार अशा प्रकारे आपला एक दिवस, पूर्ण एक दिवस याला असा बांधून ठेवून द्यायचा, असं लावून ठेवून द्यायचा. खाली ठेवायचा नाही, खालीच ठेवला गेला तर हा खालून त्याचा आकार बदलू शकतो, बिघडू शकतो.
याला असा दोरा बांधून आधांतरे ठेवायचा आहे तुम्हाला एक दिवस. याची हवा आपण कधी काढणार आहोत? उद्या काढणार आहोत. आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, काल आपण हवा भरलेल्या फुग्यावर अशी दोरी बांधलेली आहे ना सुतळी, एक दिवस पूर्ण झालेला आहे. आता बऱ्यापैकी चांगल्यापैकी ही जी दोरी ना एकदम कडक झालेली आहे. तर आता आज आपण काय करणार आहोत, या फुग्यामध्ये हवा काढून घेऊ. तेव्हा होल सोडलेलं आहे ना, इथे आपल्याला होल्डर लावायचं लाईटचं. पण सगळ्यांनी लक्षात घ्या, लाईट लावायने वायर लावणे हे काम धोकेदायक आहे. हा, इलेक्ट्रिकचे काम आहेत ना, शॉक बसण्याचा धोका असतो. तेव्हा हे काम कोणाकडून करून घ्यायचे? तुम्ही तुमच्या पप्पांकडून करून घ्या. ठीक आहे, आता आपण प्रात्यक्षिक घेऊया बरं यात लाईट लागतो का खरंच.